पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात पाण्याचा तुटवडा असल्याने निवडणुकीचा काळ पाहता सत्ताधाऱ्यांनी याकडे सोयीने दुर्लक्ष केले. पाण्याचं नियोजन पालकमंत्री गिरीश बापट यांना करता आलं नसून याला जबाबदार बापट असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. शहरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने पुणेकरांच्या पाणी प्रश्नाबाबत सत्ताधारी सोयीने याकडे कानाडोळा करत आहेत. शहर आणि उपनगरात पाण्याचा तुटवडा जाणवत असून उपनगराची मदार ही टँकरवर असल्याने यांना त्याची झळ बसत आहे. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र पुणेकरांच्या पाणी प्रश्नावर सावध भूमिका घेत पाणी कपात होणार नसल्याचेही सांगितले. मला असं वाटतं की कुठेही जाहीर केलेली नाहीये पाणी कपात किंवा त्या ठिकाणी तशा पद्धतीने आमची कोणाची वक्तव्य सुद्धा नाहीये. ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा आहे तिथली भौगोलिक स्थानिक परिस्थिती पाहून मगच या बाबतीमध्ये काय नक्की झालेलं आहे ते पाहून मगच उत्तर देते. तर दुसरीकडे काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी धरणातील पाण्याचा तुटवड्याचा मीडिया समोर मांडून गिरीश बापट यांना पाण्याचे नियोजन करता आले नसल्याचा आरोपही केलाय. परिस्थिती काय आजची परिस्थिती खडक वासला धरणामध्ये 8 TMC पाणी. आता या 8 TMC पाण्याचं जर आपण नियोजन जर केलं जे दरवर्षी करतो तर चालू आवर्तन सोडण्यात येणार आहे ग्रामीण भागासाठी 3 TMC पाणी. भाषमीकरण त्यातलं 1.5 TMC होणार मेपर्यंत. पालखीसाठी आवश्यक पाणी 0.30 TMC होणार आणि किमान पाणी साठा आपल्या धरणामध्ये राहणार तो 0.30 TMC राहणार. म्हणजे एकूण पाणी साठा जर ह्या चारीचं बेरीज जर केलं तर 5.10 TMC पाणी आपल्याला ह्या या कारणासाठी पाणी जातं. म्हणजे 8 TMC पाणीपैकी 5.10 TMC पाणी जर आपण हे वापरल्यानंतर धरणामध्ये फक्त निव्वळ 2.90 TMC पाणी शिल्लक राहतं. आपल्याला दर महिन्याला 1.40 TMC पाणी लागतं. 15 जुलैपर्यंत पावसाळा सुरू होण्यापर्यंत आपल्याला 2.80 TMC पाणी लागणार. एक महिन्याला जर 1.40 TMC पाणी सोडलं तर आजच्या तारखेलासुद्धा आपल्याकडं पाणी 1.30 TMC पाणी आपल्याकडं कमी पडणार आहे 15 जुलैच्या येण्याच्या अगोदर. म्हणजे जे काही 4-5 महिन्यामध्ये आपण दर आठवड्याला गुरुवार हा जर बघितला गुरुवारला नाही ते कारण करून पाणी कपात केलं त्याच्यानंतर जे 2-3 दिवस ड्राय ठेवले पाणीमध्ये विस्कळीतपणा. आता तर अशी परिस्थिती की 15 जुलैपर्यंत तुम्हाला निव्वळ गरजेपोटी 1.40 TMC पाणी कमी पडणार. म्हणजे पुणे शहराला 2-3 दिवसाआडच पाणी मिळेल अशी परिस्थिती येणार आहे. सध्या पाणी कपात करून ते पाणी 15 जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे. पण ह्या निर्णयाची इच्छाशक्ती ना प्रशासनाला आहे ना पालिकेतील सत्ताधाऱ्यांना. त्यामुळे पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार राहणार हे निश्चित.